पुण्यातल्या कळव्यामध्ये राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रोफेसरनं जवळपास 30 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणाची विद्यार्थिनींनी मेलद्वारे ठाणे पोलिसांकडे तक्रार केली आहे. यानंतर हॉस्पिटल प्रशासन आणि कळवा पोलिसांनी 2 वेगवेगळ्या चौकशी समिती स्थापन करून या गुन्ह्याचा तपास सुरू केलाय. आतापर्यंत 30 विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. तसंच प्राध्यापक शैलेश्वर नटराजन याला निलंबित करण्यात आलंय, पण प्राध्यापकाला अजून अटक झालेली नाही. या प्रकरणी आतापर्यंत कारवाई का केली नाही असा जाब काँग्रेस नगरसेवक संजय घडीगावकर यांनी कॉलेजचे डीन सी मैत्रा यांना विचारलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशीही मागणी आता पुढे येते. अशा डॉक्टरना फक्त घरी बसवून चालणार नाही तर त्याच्यावरती कुठल्याही परिस्थितीत फौजदारी कारवाई करण्यासंबंधीची पावलं प्रशासनाने यापूर्वीच उचलायला हवी होती. संबंधित अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल नाही केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी निश्चित प्रकारे पावलं उचलली जातील आणि संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची भूमिका ही प्रशासनाला घ्यावी लागेल. अतिशय वाईट वृत्ती आहे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये. महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स नव्हे तर जगात देशात सर्वत्र अशा प्रकारचे काही प्रवृत्तीचे वाईट प्रवृत्तीचे लोक स्त्रियांना दुखवण्याचा प्रयत्न करत असतात, तर अशा सर्वच लोकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे. मागणी काय असेल सर आपली? त्या दोषी प्राध्यापकावरती फौजदारी कारवाई व्हायला पाहिजे. आणि याच प्रकरणावर आम्ही काही वेळापूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ऐकूया ते काय म्हणतायत. आता ह्या मुली आमच्या मुलींसारख्या आहेत, सगळं लांछनास्पद आहे आणि आतापर्यंत का कारवाई झाली नाही हे देखील धक्कादायक आहे. 24 तासात म्हणजे मला मी आता सगळे स्टेटमेंट वगैरे तपासून बघतोय, पण त्याचबरोबर आमचं जे मेडिकल विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाच्या कुलगुरूंना आता मी थोड्या वेळात दूरध्वनी करून इमिजिएट उद्या सकाळी इन्क्वायरी कमिटी पाठवा हे सांगणार आहे. पण धक्कादायक बाब ही की महानगरपालिकेने आतापर्यंत तक्रार का नाही पोलिसांकडे केली हे पण तपासून पाहावं लागेल. ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूया.